सातपूर येथील प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्धनगर झोपडपट्टी असून सदर ठिकाणी मनपा प्रशासनाच्या माध्यमातून भुयारी गटारीचे काम एप्रिल 2021 पासून सुरू आहे. सदर काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून 10,000 लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टीमध्ये 10 वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने टाकलेल्या पाईपलाईनची साईज लक्षात न घेता भविष्यातील गरज व वाढलेली लोकसंख्या याचा विचार न करता केवळ ड्रेनेज लाईन नवीन टाकण्यात येत आहे. नवीन लाईन टाकण्यासोबतच पाईपचा व्यास वाढवणे आवश्यक होतं. ठेकेदाराने जुने ड्रेनेज पाईप न काढता चेंबरची साईज व खोली खोल न घेता शेजारीच अगदी दाटीवाटीने जुन्या ड्रेनेज लाईनला खोदून ड्रेनेज नवीन लाईन टाकली आहे. सदर काम बोगस पद्धतीने सुरू असून काही दिवसानंतर पुन्हा ड्रेनेज तुंबण्याची समस्या प्रबुद्धनगरमध्ये सुरू होती. त्यामुळे माजी नगरसेविका ज्योती शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांनी सदर कामाची चौकशी करून ठेकेदार कारवाई करण्याचे निवेदन नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांना दिले. ओके. सातपूर प्रभागातील प्रबुद्धनगर या ठिकाणी अनेक प्रश्नांच्या बाबतीत व विशेष करून या ठिकाणी जे ड्रेनेजचं काम सुरू आहे त्या कामाची निपक्षपणे चौकशी व्हावी याबाबतीत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही प्रबुद्धनगरच्या नागरिकांच्या वतीनं 500 सह्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी निवेदनाची आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे ड्रेनेजचं काम या ठिकाणी सुरू आहे, गेल्या 4 महिन्यापासून हे काम सुरू आहे. काम अतिशय संतगतीने आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने काम या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं तर त्याच्यात प्रामुख्याने जर मुद्दे बघितले तर त्यामध्ये जे पाईप टाकले जात आहेत त्या पाईपाचा व्यास जो आहे तो लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये आहे. 200 mm चे पाईप टाकण्यात येत आहे. खरं तर या ठिकाणी 300 mm चा पाईप टाकला पाहिजे होता. पाईपाची जर क्वालिटी बघितली तर पाईप अतिशय कच्चा असून तो उचलला आणि उचलताना हँडल करताना काम करताना तो तुटत आहे. अशा पद्धतीची त्या ठिकाणी पाईपाची व्यवस्था आहे. पाईपाचं जर बघितलं तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं लेवल बॉटल वापरली नाही, उतार व्यवस्थित दिलेला नाही. जमिनीच्या खाली जर बघितलं तर फक्त 1.5 ते 2 फुटावर चेंबर घेण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्याचं अतिशय निकृष्ट पद्धतीनं आणि चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आज जर बघितलं तर काही ठिकाणी 2012 जेव्हा काम झालं होतं ड्रेनेजचं तर ते जुनेच पाईप जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी त्यांनी जुनेच पाईप वापरण्यात आलेले आहे. झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष करतात. ते अतिशय जातीवादी आणि मानसिकता तुमची असलेली आहे या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून आमची मागणी आहे की जर येणाऱ्या काळामध्ये आपण या सर्व कामाची चौकशी करणं, या ठिकाणी धूर फवारणी असेल, डेंग्यू मलेरियाची फवारणी असेल, या जर केला नाही तर तमाम प्रबुद्धनगरच्या वतीनं या ठिकाणी जनआंदोलन करण्यात येईल. आणि हे जनआंदोलन करण्यासाठी आमच्या हक्क आणि अधिकार मूलभूत गरजाच आम्हाला या ठिकाणी नाकारल्या जातात. आणि म्हणून मनपा प्रशासनाचा, मनपा आयुक्तांचा आणि त्यांच्या असलेल्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि माझ्या घरामध्ये यांनी जी पाईपलाईन पहिल्यांदा खोदली होती ती वरच्यावर पाईपलाईन टाकली. नवीन पाईप टाकले नाही, जुनेच पाईप टाकले. यांना वारंवार आम्ही सांगितलं होतं का, म्हटलं तुम्हाला जर जुने पाईप काढून नवीन नाही टाकायचे तर मग हे का कशाला टाकताय तुम्ही, तेच राहू द्या ना. जे जुने पाईप आहे ते व्यवस्थित होते तर मग तेच राहू द्या. आमच्या नगरसेवकांनी जे पाईप टाकले होते एकदम व्यवस्थित होते. आम्हाला कोणत्याही गोष्टीचा काही त्रास नव्हता. आज माझ्या घरामध्ये गुडघे आवडलं पाणी साचतंय. माझ्या घरात 2 डिलिव्हरी मुली माझ्या आलेल्या. त्या मुलींना मी कुठं ठेवायचं, पालघावर बसतो आम्ही. जवळ पाऊस उघडत नाही तोपर्यंत मी घरामध्ये पालघावर बसत राहतो आम्ही सर्वजण. मग यांना जरी हे पाईप काढायचे दुसरे पाईप टाकायचे नव्हते तर ती लाईन काढायचीच नव्हती ना. पाणी येत नव्हतं तेव्हा. आता याईने एक खणून ठेवलं, एवढं पाणी सासू राहिलं माझ्या घरामध्ये. कुठं करणार आहे मी, माझ्या 2 पोरी डिलिव्हरीला आलेले, लहान लहान माझे नातुंड आहे घरामध्ये. आणि या अशी परिस्थिती करून ठेवली. या लोकांना मी वारंवार तक्रार केलेली पण याईने कोणी लक्ष दिलं नाही. आता याईला मी म्हणलो मी पोलीस कंप्लेंट केली तुमच्या नावाची, बाकी एवढंच राहिलं. या प्रसंगी कैलास सोनवणे, देवीदास आहेर, अशोक पवार, संतोष जाधव, अशोक वावळे, देवराम पगारे, रमेश मोरे, रामदास पालवे, दिनेश गोटे, संतोष पगारे, गौतम सोनवणे, हरीश सोनवणे आदी नागरिक उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी रमेश खरात, सातपूर.